नमस्कार मित्रांनो, एम पी सी टी यू पी सी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी सी ची जी कंबाईंड एक्झाम झाली होती त्यामध्ये जो एस टी आयचा पेपर झाला होता त्या पेपरचा कट ऑफ सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरसाठी काय लागू शकतो याची माहिती आपण आज पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा पाहूयात एस टी आयचा 2018 वॅकन्सीज किती होत्या आणि 2019 वॅकन्सीज किती होत्या. दोघांमध्ये फक्त एक वॅकन्सीजचा फरक आहे, 35 आणि 34 अशा वॅकन्सीज आहेत. जर तुम्ही कॅटेगरी वाईज वॅकन्सीज पाहिल्या तर ओपन कॅटेगरीच्या 2018 17 वॅकन्सी होत्या, 19 10 आहेत. एक्सपेक्टेड स्टुडंट आपण मल्टिप्लाय बाय 17 करूयात, म्हणजे 10 वॅकन्सीला 17 गुणला असता 170 स्टुडंट मेन्ससाठी ओपनचे एलिजिबल होतील. ओबीसीच्या 2 वॅकन्सीज होत्या, आत्ता 4 आहेत, 68 स्टुडंट एलिजिबल होतील. एससीच्या 10 होत्या, आत्ता 8 आहेत, 136 स्टुडंट एलिजिबल होतील. एसटीच्या 3 वॅकन्सीज होत्या, आत्ता 3 आहेत, 51 स्टुडंट अराउंड एलिजिबल होतील. एनटीच्या 2 होत्या, आता 3 आहेत, 51 स्टुडंट. एससीबीसीच्या यावेळेस 6 वॅकन्सीज आहेत, जवळपास 102 स्टुडंट यावेळेस इलिजिबल होतील. तर कट ऑफ जर तुम्ही या ठिकाणी पाहिला तर तो जो कट ऑफ आहे तो ओपनचा 52 ते 54 मार्क्स मेल, फिमेलचा 48 ते 49 मार्क्स, ओबीसी 51 ते 53 मार्क, फिमेल 47 ते 48 मार्क्स, एससी 48 ते 50 मार्क्स, फिमेल 42 ते 44 मार्क्स, एसटी 46 ते 47 मार्क्स, फिमेल 39 ते 40 मार्क्स, एनटी 51 ते 52 मार्क्स, फिमेल 46 ते 47 मार्क्स, एससीबीसी 50 ते 52 आणि फिमेलचा कट ऑफ जो आहे 48 ते 50 मार्क्स. तर अशा प्रकारे एस टी आयचा कंबाईंडचा जो आहे कट ऑफ लागू शकतो. आणि मित्रांनो, लवकरात लवकर आता मेन्स एक्झाम एस टी आयची होणार आहे, तर त्याचाही ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर याच्यापेक्षा जास्त आहे किंवा याच्या जवळपास आहे त्यांनी सर्वांनी एस टी आयच्या मेन्ससाठी जोर भरपूर तयारी करावी, कारण जेणेकरून आपला मेन्समध्ये सिलेक्शन होऊन तुमचं एस टी आयचे जे आहे पद ते तुम्हाला मिळावे अशी अपेक्षा करतो. आणि ज्या स्टुडंट्सचा स्कोर वरती आहे त्यांना सर्वांना ऑल द बेस्ट फॉर मेन्स. याशिवाय जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.